सर ब्रोकली मोस्टली थ्री स्टार आणि फाइव स्टार हॉटेल्स मध्ये सलाद मध्ये यूज होतं, कारण की अंड्यानंतर जर कधी सगळ्यात जास्त प्रोटीन जर कोणत्या गोष्टीमध्ये आहे असं जर कधी म्हटलं गेलं तर ती ब्रोकली या व्हेजिटेबल मध्ये आहे. जेणेकरून आणि याच गोष्टीमुळे जे बॉलिवूड ऍक्ट्रेस आहे, डॉक्टर्स, इंजिनियर्स, जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत, फिटनेस बॉडी बिल्डिंग करणारे, ते लोक याला जास्त अफोर्ड करतात. नमस्कार सर, मी जेनको सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे प्रतिनिधी निखिल जाधव. सर आज आपण जाणून घेणार आहोत ब्रोकोली या वाणाबद्दल. याचं उत्पन्न जे आहे ते शेतकरी सरासरी 4.5x1 या अंतरावरती एकरी 16,000 प्लांट लावून घेऊ शकतो. याचं ड्युरेशन सरासरी 65 ते 70 दिवसामध्ये हा आपला तोडणीस येतो. आणि याचं सर एकरी उत्पन्न हे 8 ते 9 टनापर्यंत आपल्याला जातं. आणि याचा मार्केटचा रेट जो आहे तो आपल्याला 70 रुपये किलो पासून तर 250 रुपये किलो मिळतो. सर व्हायरसला हा सहनशील असतो, तो जेणेकरून कसं आहे आपल्या याच्या कम्पेरेटिव्ह जे साधा फ्लॉवर घेतो आपला कॉलीफ्लॉवर आपण ज्याला बोलतो, तर कॉलीफ्लॉवरच्या तुलनेमध्ये ही व्हरायटी चांगली व्हायरस रेसिस्टंट आहे सर. त्या कारणामुळे जेवढी केअर आपल्याला साध्या फ्लॉवरची घ्यावा लागते त्याच्या कम्पेरेटिव्ह याला फार लो मेंटेनन्स आहे आणि उत्पन्नही याचं चांगलं आहे आणि रेटही चांगला मिळतो. जेणेकरून आपला जो शेतकरी आहे तो कमी दिवसामध्ये त्याला चांगला बेनिफिट मिळू शकतो. एकरी लागवडीचा खर्च याची जर तुम्ही रोपे विकत घेत असाल तर सरासरी तुम्हाला 1 रुपया पर प्लांट मिळेल, तर 16,000 रुपये तुम्हाला पर प्लांटला तुम्हाला खर्च जाईल. आणि पेस्टिसाइडचं तुम्हाला सरासरी 8 ते 10 हजार असं तुम्हाला 25 ते 30 हजारापर्यंत तुम्हाला एकरी खर्च जाईल. सर ब्रोकोली या वाणासाठी मोस्टली आपल्याला जे मार्केट अवेलेबल होणार आहे ते पुणे, मुंबई, बँगलोरू, नाशिक यासारख्या ठिकाणी आपण याची विक्री करू शकतो. याचे जे मार्केट्स आहे सर ते 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स आहे. आणि जर कधी आपण फ्रोझन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये युज केली सर तर तो आपण एक्सपोर्ट पण करू शकतो. फ्लावर आणि याच्यामध्ये सर असं आहे की याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये आढळतात. त्याच गोष्टीमुळे जे सर बॉलिवूड इंडस्ट्री झाली किंवा मग अजून जे हेल्थ कॉन्शियस लोक जे झाले, समजा बॉडी बिल्डिंग वगैरे जे कोणी लोक करतात की त्यांच्यासाठी हा फॅट कन्सल्ट याच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये आहे सर. आणि प्रोटीन्स खूप चांगले याच्यामध्ये बॉडी किंवा फिटनेस साठी आपल्या शरीरासाठी ज्यांना खूप महत्वपूर्ण भूमिका त्याची निभावत असतो. बेड पद्धतच आपल्याला करावं लागते सर. इथं तर सध्या मल्चिंग पेपर केले, पण मल्चिंग पेपर नाही जरी केलं तरी सुद्धा हा खूप चांगल्या प्रमाणात येतो. 2 बेड मधला अंतर सरासरी आपण 4.5 फूट असा ठेवला पाहिजे आणि 2 रोपांमधला अंतर हा 1 फुटाचा असला पाहिजे सर. जमीन सर याला आपण सरासरी पोयटा आणि भुरमट आणि काळभोर जमीन जरी असले तरी सुद्धा याला त्या जमिनीमध्ये हे येत असतं सर. आणि याला सर विषय असा आहे की पाणी व्यवस्थापन जे आहे ना सर, याला फक्त फ्रूट जेव्हा आपल्याला लागतं सरासरी 45 डेज लागवडीनंतर 45 दिवसानंतर याला आपल्याला पाण्याचं प्रमाण वाढवावं लागतं. बाकी अदर व्हेजिटेबलच्या तुलनेमध्ये एवढंही काही जास्त पाण्याचा याला प्रादुर्भाव याला जाणवत नाही. जेणेकरून जर ठिबक सिंचन वगैरे केलेलं असेल तर फार कमी पाण्यामध्ये आपण ही शेती करू शकतो ब्रोकोलीची. शेतकऱ्यांना जर कधी याची लागवड करायची असल्यास जेनको सीड्स प्रतिनिधी मी निखिल जाधव, मला संपर्क करा 99 70 99 21 20 या नंबरवरती. तुम्ही वेबसाईटवरती पण जाऊन हे याचे सीड्स आणि क्रॉप परचेस करू शकतात. www.jencoseeds.com. थँक्यू सर.